श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी समर्थांच्या खूप छान कथा गोष्टी आहे. आपण ठाकूरदास बुवांचे श्वेतकूड घालवले ती कथा आपण वाचणार आहोत. खूपच छान आहे. चला तर आपण सुरुवात करूया. मी सुषमा बाबूल तर कथेला आपण सुरुवात करणार आहोत. ठाकूरदास बुवांचे श्वेतकूड घालवले. दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून कीर्तनकार होते. ते आणि त्यांची पत्नी दत्तोपासक होत्या. ते नित्य गांगणापूर नरसोबाची वाडी येथे जाऊन दत्तात्रेची सेवा करीत, दत्तनामाचा अखंडपणे जप करीत, त्यांचे आयुष्य आनंदा जात असताना त्यांना अचानक सर्व अंगावर कोडं उत्पन्न झाले. ते विद्रूप दिसू लागले. त्यांचा चेहराही पांढरा दिसू लागला. बुवांना लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागली. त्यांनी खूप उपाय केले पण काहीच उपयोग झाला नाही. कुष्ठ कमी व्हायच्याऐवजी वाढतच गेले. त्यांनी विचार केला की काशीला कायमचे निघून जावे, पण त्याआधी गांगणापूरवाला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यावे. पादुकांवर वाहण्यासाठी दुर्मिळ अशी कस्तुरी पण आणली होती. बुवा खूप भावीने झाले. ते कस्तुरी अर्पण करायचे विसरून गेले. त्या रात्री त्यांनी देवळात दत्तात्रेच्या आख्यानाचे कीर्तन केले. त्याच रात्री त्यांना दुष्टांचा झाला की अक्कलकोटला जा, स्वामींचे दर्शन घे, त्यांच्या कृपेने तुझे श्वेतकोट बरे होईल, काशी क्षेत्री जाण्याची काहीच गरज नाही. सकाळी स्थान संध्या आपटून बुवा अक्कलकोटला जायला निघाले. अक्कलकोटला आल्यावर बुवांनी स्वामींची चौकशी केली. स्वामी त्यावेळी ओदुमरच्या छायेत ध्यानस्थ बसले होते. बुवा लगबगीने स्वामीपाशी गेले. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींचे चरण घट्ट पकडले. स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिले आणि त्यांना विचारले, हमारी कस्तुरी किधर हे अभिलाव. तेव्हा बुवांना कस्तुरीचे स्मरण झाले. आपण ती गांगणापूरलाच वाहिली नाही हे स्वामींना कसे समजले याचे बुवांना आश्चर्य वाटले. स्वामी नक्की साक्षात्कारी पुरुष आहेत, ते दत्तावतारी आहेत याची बुवांना खात्री पटली. बुवांनी शास्त्रींना स्वामींना कस्तुरी अर्पण केली. स्वामींना नमस्कार करून बुवा दूरवर उभे राहिले. स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती. स्वामींनी त्या धुनीतले एक जळके लाकूड घेतले आणि ते बुवाच्या दिशेने फेकले. स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला, कारण स्वामी बुवांवर प्रसन्न होते. त्याची ती खून होती. स्वामी बुवांना म्हणाले, हे जळके काष्ट घरी घेऊन जा, ते नित्य उगाळ, त्यात गांगणापूर आणलेले जे भस्म आहेत ते मिसळा आणि तो लेप तुझ्या कुष्ठा लाव. 8 दिवसात तुमच्या अंगावरचे कुष्ठ नष्ट होईल. स्वामींची कृपा झाल्यामुळे बुवांचा कुष्ठरोग पुन्हा बरा झाला. बुवा स्वामीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी स्वामीच्या पादुका ठाकूरद्वारे ते राम मंदिराजवळ स्थापन केला. तेथे स्वामींचा मठ बांधला. तिथे नित्य पूजन आरती गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. अशा रीतीने ठाकूरदास बुवांचे शेतकूळ स्वामी महाराजांनी घालवलेले आहे. श्री स्वामी समर्थ.